झीशान सिद्दीकींना पदावरून हटवण्यात आले, मुंबई युवक अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. वडिलांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पदावरून त्यांची गच्छंती करण्यात आली. अखिलेश यादव यांची युवक अध्यक्षपदी आता नियुक्ती करण्यात आली. झीशान सिद्दीकींना आता पदावरून हटवण्यात आले. मुंबई युवक अध्यक्ष हे पद त्यांच्याकडे होतं, मात्र या पदावरून त्यांना हटवण्यात आले. वडिलांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांची पदावरून गच्छंती करण्यात आली. आता अखिलेश यादव यांची युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. झीशान सिद्दीकी यांना आता पदावरून हटवण्यात आले. वडिलांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांची पदावरून गच्छंती करण्यात आली. मुंबई युवक अध्यक्ष या पदावर झीशान सिद्दीकी होते, मात्र या पदावरून आता त्यांना हटवण्यात आले आणि त्या पदावर आता अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, काय अपडेट्स? ज्या पद्धतीने झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते मुंबई काँग्रेसचं युथचं जे विंग आहे त्याचे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यांच्या जागी अखिलेश यादव या काँग्रेसच्या कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता झीशान सिद्दीकी जरी काँग्रेसचे आमदार तांत्रिकदृष्ट्या राहिले असले तरी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काँग्रेसकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर झीशान सिद्दीकींना पदावरून आता हटवण्यात आले. वडिलांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर झीशान सिद्दीकींची पदावरून गच्छंती करण्यात आली आणि आता अखिलेश यादव यांच्याकडे हे पद देण्यात आलं.